जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार. मुंबई येथील आझाद मैदानावर नंदुरबार जिल्ह्यातील सरपंचांचा आंदोलनाचा आज दुसरा दिवस. भर पावसात सरपंचांचा आंदोलन सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलनकर्ते सरपंचांचे घेतल भेट. नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या धडगाव तालुक्यातील 49 सरपंच मैदानात आंदोलन करत आहे. त्यांचा आंदोलनाचा आज दुसरा दिवस असून मागील 2 वर्षांपासून 15वा वित्त आयोगाचा पैसा खर्च करता येत नसल्याने गावातील विकास काम रखडले असून या संदर्भातले अनेक तक्रारी देऊन देखील दखल न घेतल्याने अखेर सरपंचांनी आंदोलनाचा मार्ग निवडला असून मुंबई येथील आझाद मैदानावर भर पावसात सरपंचांचा आंदोलन सुरू असून आज या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. मुंबईतील आझाद मैदानावर सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलकांची भेट घेतली असून विधान परिषदेचे आमदार आमुषा पाडवी यासोबतच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, आमदार राजेश पाडवी, माजी मंत्री केस पाडवी आणि खासदार ॲडव्होकेट गोवाल पाडवी यांनी आंदोलन करत असलेल्या सरपंचांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्न मार्गी लावणार असल्याचं आश्वासन देखील दिलेलं आहे. धडगाव प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार. अल्मेटी कझाकिस्तान येथे पार पडलेल्या 26व्या आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत म्हणजे चेस स्पर्धेत अजिंक्यपद पटकावलेले आहे. तिला 2 सुवर्णपदके मिळवलेली आहे. तिने रॅपिड G08 आणि क्लासिक G01 या 2 इव्हेंट्समध्ये सुवर्णपदके मिळवलेली आहे. सक्सेस कम्स फ्रॉम व्हॉट वी डू कन्सिस्टंटली नॉट ऑकेजनली. आंतरराष्ट्रीय स्तरावर चॅम्पियनशिप जिंकणं आणि तेव्हा आपल्यासाठी राष्ट्रगीत वाजणं ही खूप मोठी गोष्ट असते. नुकताच वर्ल्ड कप आपण जिंकला आहे तेव्हा आपण त्या सगळ्या भावनांशी समरस आहोतच, पण त्याच्यामध्ये आपली एक विद्यार्थिनी तिथे जाते ही खूप गौरवाची गोष्ट आहे. तेव्हा 2 मिनिटांसाठी खास करून वर उभे असलेले सातवीचे जे विद्यार्थी आहेत वर खूप गडबड करतायत, फक्त 2 मिनिटं ऐकूया. हा, मी नारायणीला एकदम प्रश्न विचारणार आहे, ती त्याचं उत्तर देणार आहे. बाकीच्यांनी शांत बसायचं. मला माहिती ऊन आहे, पण तिच्या या जे काही प्राविण्य तिने मिळवलंय त्यापुढे ऊन पण काही लागत नाही. तेव्हा जोरदार एकदा टाळ्या वाजल्या तिच्यासाठी. एवढीशी अगं तुला जेव्हा या खेळाकडे तू आकर्षित झाली तेव्हा आणि जेव्हा विदेशासाठी तुझं सिलेक्शन झालं तेव्हा तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं.
नाही नुसतं एवढ्याच्याने नाही पाहिजे आम्हाला, तुझ्या मनामध्ये ज्या भावना आहेत त्या सगळ्या सांग। कारण तू विदेशात गेली, तो विमानाचा प्रवास, विदेशी वातावरण, तिथे मराठी बोलणारं कोणी नाही, हिंदी समजणारं कोणी नाही, आणि मग इंग्रजी भाषा, इंग्रजी वातावरण, तो विमानाचा प्रवास एवढ्या लहान वयामध्ये, त्यांशी थोडस सांग बरं आम्हाला, तुला काय वाटतं? मी ज्या टुर्नामेंटमध्ये खेळत होती तिथं रशियन लँग्वेज होती, पण तिथं पाकिस्तानचे एक आर्बिटर होते, ते हिंदी बोलत होते, मग त्यांच्याशी हिंदी मध्ये सांगत होते। बघ नारायणी, तू बोलायला लागली सगळे शांत झाले। आम्हाला परत जाणून घ्यायचंय की या खेळाकडे तू नेमकी कशी आकर्षित झाली? बाबांनी मला जे शिकवलं होते। आणि या खेळामध्ये येऊन आज तुझे गाऊन एवढं मोठं नाव मिळवलेलं आहे, त्यानंतर हे जे समोर बसलेले विद्यार्थी आहेत हे निश्चित तुझ्यापेक्षा मोठे जरी असले तरी या सगळ्यांना तुला काय सांगायचं आहे, काय सांगशील? त्यांना जे स्पोर्ट आवडत असेल त्याच्यात ते चांगलं करायला पाहिजे असं। वा, तुम्ही सर्वांनी शुभेच्छा द्या त्याबद्दल, थँक्यू। शेवटचं वाक्य खूप महत्वाचं आहे तिचं, काय सांगितलं तिने सांगा बरं पटकन, काय बोलली ती शेवटचं वाक्य? जो खेळ तुम्हाला आवडत असेल त्या खेळामध्ये प्रावीण्य मिळवायचंय। पुन्हा एकदा जोरदार नारायणीचं आपण कौतुक करूया, जोरदार टाळ्या वाजवूया।